and welcome friends. Today once again we are online here and today we are going to learn a new topic. You can see here it is sentence board. Sentence board means what? You can create new sentences with the help of this board. You all now open page number 22 of our textbook. आपल्या पुस्तकाच्या पेज नंबर 22 वर आपल्याला एक सेंटेन्स बोर्ड दिलेला आहे, जे काही शब्द त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि आपल्याला या शब्दांच्या सहाय्याने वाक्य आणि प्रश्न तयार करायचे आहे. तुम्ही ज्या वेळेला इयत्ता 5वीला होता त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल आपण असे काही वाक्य तयार केले होते आणि काही वर्बल क्वेश्चन्स तयार केले होते. इकडे आपण ते वर्बल क्वेश्चन्स त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि इकडे सेंटेन्स तयार करणार आहोत. इथं गरज याची आहे की तुम्ही वाक्य नेमकं कसं तयार केलं पाहिजे. बघा पेज नंबर 22 वर जे वर्ड्स आपल्याला दिलेले आहेत ते तुम्ही एकदा जरा नीट बघा आणि त्या शब्दांना जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर तुम्ही सहज त्या ठिकाणी वाक्य तयार करू शकता आणि प्रश्नही तयार करू शकता. मग चला मी तुम्हाला सामान्य वाक्य त्या ठिकाणी कसं तयार करावं हे थोडक्यात सांगतो आणि तो वर्बल क्वेश्चन कसा तयार करावा हे थोडक्यात मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी आता त्यांचा प्रश्न काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी शूड रीड गिवन इन्स्ट्रक्शन. काय इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेली आहे. पेज नंबर 22. युजिंग वर्ड्स इन द नेबरिंग बॉक्सेस ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज यू कॅन. आता याचा मराठी म्हणते अर्थ असा होतो खाली जे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत नियर अबाउट 28 वर्ड्स आहेत ते 28 शब्द आहेत. या शब्दांचा उपयोग करा आणि तुम्ही तुम्हाला जेवढे जास्त जमतील तेवढे जास्त वाक्य तयार करा. क्वेश्चन्स तयार करा. वाक्य किंवा क्वेश्चन प्रश्न तयार करा. आता मी जर तुम्हाला सरळ सूचना दिली तर तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी अनेक वाक्य आता लगेच त्या ठिकाणी तयार करू शकतील आणि तयार करतील पण. पण माहिती आहे का तुम्हाला वाक्य तयार करण्याची एक टॅक्ट आहे, एक पद्धत आहे. नेमका प्रश्न कसा तयार करायचा आणि नेमकं ते सेंटेन्स कसं तयार करायचं या संदर्भात थोडक्यात बोलणार आहे आणि मग मी तुम्हाला घरचं काम त्या ठिकाणी देणार. आता बघा त्या ठिकाणी अनेक शब्द आहेत. डीड, दे, जम्प्ट, डाऊन, डज, आय, फ्ल्यू, अवे, डू, इट, ट्राईड, अप, कॅन, इट, यू, वेक, हार्ड, विल, ही, सिंग, सॉफ्टली, हॅव, शी, रीड, बुक्स, हॅज, वी, सॉल अँड पझल. आता हे सगळे शब्द ग्रॅमॅटिकल लँग्वेजमध्ये सारखे नाही आहेत. या सगळ्या शब्दांपैकी काही हे सब्जेक्ट्स म्हणजे वाक्याचे कर्ते आहेत तर काही यांच्यापैकी व्हर्ब्स ज्यांना आपण क्रियापदे म्हणत असतो किंवा त्या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब्स आहेत आणि काही त्या ठिकाणी ऍब्जेक्टिव्ह म्हणजे विशेष आहेत आणि काही त्या ठिकाणी ऍडव्हर्ब्स म्हणजे क्रिया विशेषण आहे. या सगळ्यांचं मिळून त्या ठिकाणी आपल्याला वाक्य तयार करायचं असतं किंवा या सगळ्यांचं उपयोग करून त्या ठिकाणी आपण क्वेश्चन तयार करायचं असतं. आता आपल्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी त्यांनी एक वाक्य दिलेलं आहे. बघा इकडे फळ्यावर लिहिलेलं आहे दे जम्प्ट डाऊन. आता हे साधं वाक्य तयार करण्यात आलेलं आहे. याला आपण इंग्रजीमध्ये ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. ॲसरेटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य
की त्याच्यामध्ये सरळ त्या ठिकाणी कर्ता क्रियापद आणि कर्म त्या ठिकाणी असतं. इकडे मात्र हे वाक्य नाही आहे, इट इज अ क्वेश्चन. इन फॅक्ट इट इज वर्बल क्वेश्चन. आता तुम्हाला मागच्या वेळेला आपण प्रश्नांचे दोन प्रकार घेतले होते, एक प्रकार होता WH क्वेश्चन आणि दुसरा आता वर्बल क्वेश्चन. WH म्हणजे त्यांची सुरुवात व्हाट, वेअर, व्हेअर, विच, हाऊ, हाऊ मच, हाऊ मेनी, व्हेअर यांनी होते, हा WH क्वेश्चन. आणि दुसरा की ज्यांची सुरुवात त्या ठिकाणी एम इज आर वॉज वेअर शॉल विल हॅव हॅज हॅड डू डज डीड कॅन कूड शुड वूड यांनी जर सुरुवात झाली तर तो वर्बल क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होतो. मग आपल्याला या ठिकाणी वर्बल क्वेश्चन तयार करायचे आहेत. बघा या ठिकाणी हॅज शी सॉल्ट पझल्स, तिने पझल सोडवले होते का, सोडवले आहेत का. बघा आता या ठिकाणी हा वर्बल क्वेश्चन तयार झालेला का, तर या ठिकाणी हॅजने सुरुवात झालेली. मग या ठिकाणी आता आपल्याला या दोन्ही प्रश्नांना थोडक्यात एक्सप्लेन करायचं. जर तुम्हाला असेप्टिव्ह सेंटेन्स तयार करायचं असेल, विधानार्थ वाक्य त्या ठिकाणी तयार करायचं असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी वाक्याची सुरुवात कर्त्याने केली पाहिजे. मग कर्ते कोणते आहेत त्या ठिकाणी, बघा या ठिकाणी आताच तुम्हाला सांगितलं कर्ते कोणते आहेत, तर बघा ही, शी, इट, दे, त्याच्यानंतर आय, वी. आपण तक्ता पाठ करून घेतला होता बघा, इयत्ता पाचवीला आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे, दीज ऑल आर सब्जेक्ट्स, कर्ते आहे. मग जेव्हा तुम्हाला साधं वाक्य त्या ठिकाणी तयार करायचं असेल, असर्टिव्ह वाक्य त्या ठिकाणी तयार करायचं असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या वाक्याची सुरुवात या शब्दांनी करा, या कर्त्यांनी करा. आता या हीच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी अनिल हा शब्द वापरू शकतात, या शीच्या ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी कविता हा शब्द वापरू शकतात आणि तुमचं वाक्य तुम्ही तयार करू शकता. फक्त अट एकच आहे, जेव्हा तुम्ही असर्टिव्ह वाक्य तयार करणार, वाक्याच्या सुरुवातीला हा कर्ता घ्या, सब्जेक्ट घ्या, दोन नंबरला मात्र त्या ठिकाणी क्रियापद वापरायचं, व्हर्ब वापरायचं. मग तुम्ही ते क्रियापदाचं कोणतंही रूप घ्या काळानुसार, आणि तीन नंबरला त्या ठिकाणी कर्म यायला पाहिजे. आता बघा, दे जम्प डाऊन, त्यांनी उडी मारली. आपल्यापैकी बरेच विद्यार्थी काय करतात, दे डाऊन जम्प, ते सेंटेन्स पॅटर्न त्या ठिकाणी चुकीचं होत असतं. हे गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीला वाक्याचा कर्ता घ्यायचा वाक्य तयार करत असताना. मग तो पुरुष किंवा स्त्री कोणताही असेल किंवा एखादा मुला मुलीचं नाव असेल, दोन नंबरला त्या ठिकाणी क्रियापद घ्यायचं आणि नंतर कर्म. आणि एक वाक्य मी या ठिकाणी तयार केलं बघा, यू कॅन डू इट, तू ते करू शकतोस. आता यू हा सब्जेक्ट आहे, कॅन त्याला त्या ठिकाणी वर्ब आहे, जे सहाय्यकारी क्रियापद आहे. यू कॅन शकतो, डू हे वर्ब आहे, इट तू ते करू शकतो. आता त्याच तक्त्यावरनं त्या ठिकाणी मी आधुनिक वाक्य तयार करतो. बघा आता मी त्या ठिकाणी घेतो आय, आय हा सब्जेक्ट घेतो, आय हा सब्जेक्ट मी या ठिकाणी घेतलेला आहे. आता आयच्या पुढे मी एक वेगळा क्रियापद त्या ठिकाणी घेतो, आय सिंग, आय सिंग सॉफ्टली. बघा आता हे जे वाक्य तयार झालेलं आहे, आय हा कर्ता आहे, सिंग हे क्रियापद आहे, सॉफ्टली त्याला एल वाय लागले म्हणतो ऍडव्हर्ब आहे, मी हळूवार गातो. मला म्हणायचं काय, जेव्हा तुम्ही असर्टिव्ह वाक्य तयार करता तर सुरुवातीला कर्ता घ्यायचा. हे बघा, हे करते ही, शी, इट, दे, आय, वी, यू, यू, एखाद्या मुलाचं नाव, एखाद्या मुलीचं नाव, एखाद्या पुरुषाचं नाव, दोन नंबरला तुम्ही घ्यायचं क्रियापद वर्ब घ्यायचं वर्ब, आणि मग तीन नंबरला कर्म घ्यायचं. मग या तक्त्यावर तुम्ही तशी भरपूर वाक्य तयार करू शकता, अनेक वाक्य तुम्ही तयार करू शकता. बघा या ठिकाणी आधुनिक वाक्य मी तोंडी त्या ठिकाणी तयार करतो, ही, ही कॅन ट्राय इट, इट तो प्रयत्न करू शकतो. किंवा त्या ठिकाणी वी या करता घेऊ शकतो आपण त्या ठिकाणी. हां बघा, वी हॅव सॉल्ट पझल, किंवा वी हॅव रीड बुक्स, हे असंही वाक्य त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. वाक्याच्या सुरुवातीला कर्ता घ्यायचा, नंतर क्रियापद घ्यायचं आणि मग कर्म घ्यायचं, तेव्हा तुमचं असर्टिव्ह सेंटेन्स तयार होऊ शकतो. हा झाला पहिला प्रकार, तुम्ही तिथं अनेक वाक्य तयार करू शकतात. आता दुसरा प्रकार हा वर्बल क्वेश्चन तयार झालेला. मी बोललो तुम्हाला वर्बल क्वेश्चन तयार करायचं असेल तर वर्बल क्वेश्चनसाठी त्या ठिकाणी तुम्हाला एम इज आर वॉच वेअर शॉल विल
have, has, had, do, does, did, can, could, should, would याने त्याची सुरुवात होते. इथे इथे बघा, has she solved puzzles, तिने पझल सोडवले का, तयार झाले. आता अजून त्या ठिकाणी अजून एक सहाय्यकारी क्रियापद घेतो आणि मग त्याचा क्वेश्चन तयार करतो. हॅव दोन नंबरला यू हॅव यू रीड बुक्स. बघा अजून एक वर्बल क्वेश्चन तयार झाला. हॅवने सुरुवात झाली. जसं आपण या ठिकाणी कर्त्याने सुरुवात करत आहे, ही शी इट दे किंवा त्या ठिकाणी यू यू किंवा त्या ठिकाणी आय ही याने सुरुवात करते, तसं वर्बल क्वेश्चन तयार करत असताना हॅव हॅज डू डज डीड याने सुरुवात करायची. दोन नंबरला वाक्याचा सब्जेक्ट द्यायचा. बघा शी यू हे सब्जेक्ट आहेत, कर्ते आहेत आणि त्याच्याने मग पुढे कर्म घेऊन किंवा क्रियापद घेऊन त्या ठिकाणी क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होत असतो. बघा अजून एक क्वेश्चन मी त्या ठिकाणी तयार करतो. आता सुरुवातीला घेतो मी कॅन, कॅन नंतर करता घेतो आय. बघा एक नंबरला वाक्य ते क्वेश्चन तयार करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद, तर त्या ठिकाणी त्याला आपण हे जे मी आता सगळे शब्द सांगितले ते घ्यायचे, ऑक्झिलरी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कॅन आय. आणि पुढे क्रियापद घेतो मी त्या ठिकाणी कॅन आय सिंग सॉफ्टली, मी सॉफ्टली गाऊ शकतो का, म्हणजे मला म्हणायचं काय. जेव्हा तुम्हाला साधं वाक्य तयार करायचं असतं त्यावेळेला वाक्याचा पॅटर्न हे बघा. इथं मी या ठिकाणी तो वाक्याचा पॅटर्न तुम्हाला थोडक्यात सांगतोय. बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असा असतो, कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म हे असा असतो. तर ज्यावेळेला आपण वर्बल क्वेश्चन त्या ठिकाणी करतो त्यावेळेला हे जे सगळे ऑक्झिलरी वर्ब हे दोन नंबरला वाक्याचा कर्ता, तीन नंबरला ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चनला, कारण की प्रश्न तयार होत असतो. बघा आता या ठिकाणी क्वेश्चन कॅन आय सिंग सॉफ्टली हा झाला. अजून एक प्रश्न मी त्या ठिकाणी तयार करू शकतो वर्बल क्वेश्चन. बघा त्या ठिकाणी नेक्स्ट हॅव दे जम्प्ड डाऊन झाला प्रश्न तयार. फरक काय, इकडे कर्त्याने सुरुवात होती, दोन नंबरला क्रियापद येतं. इकडे हॅव हॅज हॅड डू डज डीड दोन नंबरला वाक्याचा कर्ता येतो, नंतर क्रियापद येतो आणि मग कर्म येतं. अशा पद्धतीने या बोर्डवरून आपण अनेक साधे एक्झिक्युटिव्ह सेंटेन्सेस आणि सरळ वर्बल क्वेश्चन त्या ठिकाणी तयार करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या पेज नंबर 22 वर हे जे सेंटेन्स बोर्ड त्या ठिकाणी दिलेलं आहे, या सेंटेन्स बोर्डच्या सहाय्याने आपण अनेक वाक्य आणि क्वेश्चन्स तयार करू शकतो. आता मी तुम्हाला थोडासा अभ्यास देतो. मी हे जे काही समजवलं आहे त्यावर तुम्ही आपल्या वहीमध्ये ॲसिरेटिव्हचे सामान्यतः या बोर्डचा उपयोग करून 10 वाक्य तयार करा आणि इकडे या बोर्डचा उपयोग करून त्या ठिकाणी 10 वर्बल क्वेश्चन्स त्या ठिकाणी क्रिएट करा आणि आपल्या वहीमध्ये वर्गपाठाच्या वहीमध्ये ते लिहा. तर आज आपण या ठिकाणी सेंटेन्स बोर्ड एक छोटा टॉपिक होता, 5वीला पण मी घेतलेला आहे बघा, आणि तो या ठिकाणी आपण ह्याला संपवलेला आहे. एक मिनिट वेळ देतो फक्त बोर्डवरचा, जरा त्यांना थोडी जवळी लिहिलं गेलं, जवळ लिहिलं गेलं, समजून घ्या त्याला त्या ठिकाणी, पॅटर्न लक्षात घ्या, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, एक मिनिट वॉच करा या बोर्डला, नंतर मी इथं थांब. पुढच्या वेळेला आपण त्या ठिकाणी आर यू अ DIY किट या भागाला त्या ठिकाणी सुरुवात. थँक्यू.